नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला. आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. भौरद येथे पोहोचली श्रींची पालखी. रविवार सोमवार अकोल्यातील या मार्गाने भक्तांना घेता येईल पालखीचे दर्शन. गंभीर आजारपणात ज्येष्ठ आमदार लालाजींचा असाही साधेपणा कायम. संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले रांगेत. जीवनावश्यक औषधांना लागणारा थंडावा नाहीच. कडक उन्हाळ्यात मेडिकल शॉपमध्ये ना फ्रीज ना एसी. सडक्या कांद्याने केला वांदा. रस्त्यावर फेकला कांदा, बाजार समितीच्या आजूबाजूचे नागरिक झाले त्रस्त. रेल्वे प्रवासात अशा चुका टाळाच. सामान घेण्यासाठी गाडीतून खाली उतरणे टाळा. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी जाणारी शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी रविवारी अकोला शहरात येणार आहे. परंपरेप्रमाणे या पालखीचे आणि त्यासोबत येणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे स्वागत शहरात केले जाणार आहे. त्यासाठी तयारी ही पूर्ण झाली आहे. ही पालखी शहरात 2 दिवस मुक्काम करणार असून नंतर पुढच्या प्रवासाला निघणार आहे. श्री गजानन महाराजांची पालखी आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाली आहे. शेगाव येथून निघाल्यानंतर गायगाव भौरद मार्गे पालखीचे अकोल्यात उद्या सकाळी 7 वाजता आगमन होईल. भजनी मंडळी, दिंडी, अश्व, हत्ती आणि 700 वारकऱ्यांसह या पालखीचे व वारकऱ्यांचे शहरात आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या पालखीचे स्वागत करण्यासाठी अकोलेकर भाविक सज्ज झाले आहेत. रविवार दिनांक 28 मे रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्थान प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा खालीलप्रमाणे निघणार आहे. सकाळी 11 वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल विद्यालय गोडबोली प्लॉट जुने शहर येथून निघेल. डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक, जय गुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी समोरून लोखंडी पुलावरून मोठा पूल, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड महानगरपालिका चौक, चांदेकर चौक, निशांत टॉवर, चिवची बाजार प्रवेशद्वारातून स्वावलंबी विद्यालयासमोरून दुपारपासूनच मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पालखीचा मुक्काम राहील. सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी परतीचा मार्ग सकाळी 6 वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून उड्डाण पूल खालून जिल्हाधिकारी निवास समोरून वन विभाग कार्यालयासमोरून धर्मदा आयुक्त कार्यालय समोरून खंडेलवाल भवन मार्गे गौरक्षण रोड जुने इन्कम टॅक्स चौक हॉटेल वैभव जवळून आदर्श कॉलनी शाळा नंबर 16 येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरण, नंतर संभाजीनगर श्री गजानन महाराज मंदिर बोबडे दुड्डेरी सिंदे कॅम्प रोड दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून जिल्हा कारागृहासमोरून अशोक वाटिका मेन हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय सरकारी बगीचा खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक लोखंडी पुलावरून जयहिंद चौक राजराजेश्वर मंदिरासमोरून हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाउन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहील. 30 मे रोजी पालखी वाडेगाव मार्गे पुढच्या प्रवासाला निघेल. संत गजानन महाराज यांची पालखी आज भौरद येथे दाखल झाली असून अकोल्याचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी भौरद येथील मंदिरात संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. आजारपणाचे कुठलेही भांडवल न करता आमदार गोवर्धन शर्मा यांच्या या साध्या वागणुकीने ते लोकप्रिय झाले आहेत. आज दुपारी भौरद येथे श्रींच्या पालखीचे आगमन झाले. मोठ्या संख्येत भाविकांनी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. गंभीर आजारपणातून नुकतेच बरे झालेले अकोल्याचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी देखील आज भौरद मुक्कामी असलेल्या पालखीचे दर्शन घेतले. आजारपणाचा कुठलाही बाऊ न करता सर्वसामान्य जीवन आमदार गोवर्धन शर्मा जगतात. लालाजींच्या याच साधेपणामुळे ते लोकांच्या अधिक जवळ गेले. आजारपणात देखील समाजकार्यात ते पुढे असून कायम लोकसंग्रह ही त्यांची ख्याती झाली आहे. लालाजींनी आज भौरद येथे पालखीचे दर्शन घेत सर्वांचे शुभचिंतन केले. सर्वसामान्य भाविकांप्रमाणे लालाजींनी रांगेत पालखीचे दर्शन घेत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. रुग्णांसाठी जीवनावश्यक औषधांचा साठा करताना त्यासाठी नियमानुसार आवश्यक सोयी सुविधांचा अभाव दवा बाजारात असल्याची ओरड आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील व शहरातील विविध मेडिकल शॉपमध्ये नियमांना तिलांजली दिल्या जात असून याकडे अन्न व औषध प्रशासनाची डोळेझाक का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेल्या औषधांचा साठा करणाऱ्या अकोल्यातील सर्वात मोठ्या दवा बाजारात कुठलेही सेफ्टी नॉर्म्स पूर्ण होताना दिसत नाहीत। दवा बाजारात येणारी काही औषधे कायमस्वरूपी उत्पादनापासून ते उपयोग होईस्तोवर थंड तापमानात ठेवण्याची गरज आहे, पण अकोला दवा बाजारात ज्यांच्याकडे अशा प्रकारची औषधांची एजन्सी आहे त्यांच्याकडे डीप फ्रीज उपलब्ध नाही, ना त्यांची दुकाने एसी आहेत, त्यामुळे मग अशी औषधे सर्रास उघड्यावर ठेवण्यात येते। तर अशी औषधे इतर जिल्ह्यात अकोला शहरात वाहून नेण्यासाठी फ्रीज व्हॅन आवश्यक असते, पण ती देखील नसल्याची माहिती समोर आली आहे। नियमानुसार मेडिकल स्टोअर वातानुकूलित असावे, त्यात ज्या औषधांसाठी फ्रीज आवश्यक आहे त्यासाठी तो असावा, पण शहरात व जिल्ह्यात अनेक मेडिकल स्टोअरमध्ये एसी नाही, फ्रीज देखील नाहीत। औषधांची ठोक विक्रेते एसी आणि फ्रीज ठेवत नाही, अशावेळी मेडिकल दुकानदार त्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे मेडिकल दुकानांमध्ये एसी आणि फ्रीज नसल्याचे चित्र आहे। यावर कुठलीही कारवाई अन्न व औषध प्रशासन करताना दिसत नाही। अशा ढिसाळ नियोजनात औषधांचा योग्य वापर होत नाही, रुग्णांना औषधांचा फायदा पोहोचत नाही, अशी परिस्थिती असताना अन्न व औषध प्रशासन काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा खरेदी व्यापाऱ्यांनी सडलेला कांदा थेट बाजार समिती नजीक फेकला आहे। त्याचा फटका हा स्थानिकांना बसत असून लोकांच्या आरोग्याची समस्या बिकट होत आहे। याकडे महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सडलेला कांदा थेट नागरी वस्तीत फेकल्याने मोठी अडचण झाली आहे। सडलेल्या कांद्याच्या दुर्गंधीने स्थानिक नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत। मोहता मिल चाळ या भागातील नागरिकांना या सडक्या कांद्याने चांगलेच त्रस्त केले आहे। ज्या व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचविला आहे त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ज्या व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे कांदा फेकणे चुकीचे असून यामुळे शहरात लोकांमध्ये साथरोग निर्माण होण्याची भीती असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ ही घाण साफ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दक्षिण कोरिया येथे झालेल्या इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स 2023 अकोला पोलीस दलाच्या जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल पूजा भटकर हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत मैदानी खेळांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावली आहेत। दक्षिण कोरिया येथे झालेल्या इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स 2023 अकोला पोलीस दलातील जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या लेडी कॉन्स्टेबल पूजा भाटकर हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत मैदानी खेळांमध्ये सुवर्ण व रौप्य पदके मिळवून अकोला शहरात आपल्या पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले। 13-20 या कालावधीत इस्कॉन स्टेडियम कोरिया येथे झालेल्या आशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये पूजाने लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये सुवर्ण पदक आणि 100 मीटर शर्यती स्पर्धेत रौप्य पदक पटकावले। पूजा भाटकरच्या या अप्रतिम कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पूजा भाटकर यांचा सत्कार केला। यावेळी जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पूजा भाटकर हिने आपल्या यशाचे श्रेय तिचे पालक NIS सागर देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांना दिले। नमस्कार, माझं नाव पूजा भटकर, अकोला जिल्हा पोलीस दलात मी पोलीस स्टेशन जुने शहर येथे कार्यरत आहे। मी एक खेळाडू आहे। सर्वप्रथम 5वी महाराष्ट्र नॅशनल गेम्स हे वाराणसी येथे झाले होते। तिथे मला 3 मेडल लागले, 100 मीटरमध्ये सिल्वर मेडल, 200 मध्ये सिल्वर मेडल आणि लॉंग जम्पमध्ये गोल्ड मेडल लागले। तिथूनच मला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स गेम्समध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व केले। त्यामध्ये माझी कामगिरी अशी राहिली की 100 मीटरमध्ये मला सिल्वर मेडल आणि लॉंग जम्पमध्ये गोल्ड मेडल आणि ट्रिपल जम्पमध्ये गोल्ड मेडल मिळाले। माझ्या या सर्व यशाचे श्रेय सर्वप्रथम माझे आई वडील, मास्टर असोसिएशन आणि माझे प्रशिक्षक NIS प्रशिक्षक श्री सागर देशमुख सर, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुबे सर, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर मोनिका राऊत मॅडम, तसेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे सर, या सर्वांनी मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सहकार्य केले आणि खूप प्रोत्साहन दिले, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूम, खास
समर सीजन साठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश टॉप। जीन्स, कॅज्युअल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, कॉटन पॅन्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, टी शर्ट व भरपूर काही। ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये। स्पेशल ऑफर सुरू आहे, 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री, 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। संत येते घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिपब्लिकन टँकर युनियन असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि महाप्रसादाचे वितरण आज करण्यात आले। एक विशेष वृत्तांत। संत येते घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिपब्लिकन टँकर युनियन असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक 27 मे रोजी गायगाव येथील IOCL डेपोच्या समोर भव्य स्वागत व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र शेगाव नगरीच्या संत गजानन महाराजांची पालखी ही आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भेटीकरिता निघाली आहे। यावेळी गायगाव येथे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागतासोबतच दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून हिंदू मुस्लिम एकतेचा एक नवीन आदर्श घडवून दिला आहे। यावेळी रिपब्लिकन टँकर युनियन असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शकील, अकोला जिल्हाध्यक्ष अहमद खान पहलवान, ICLचे अध्यक्ष फैयाजोद्दीन मुमताज खान, BPCLचे अध्यक्ष राजूभाई अलीमुद्दीन रिजवान खान, HPCLचे राजू भैया, इंडियन ऑइलचे डेपो मॅनेजर मनीष प्रताप, कपिल साबळे, दीपक पाटीदार, दीपक खारोडे, राजेश देशमुख, अतुल शुक्ला, संतोष चव्हाण यांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले। तसेच रिपब्लिकन टँकर युनियन असोसिएशनचे कार्यकर्ता वैभव भिसे, आनंद डोंगरे, अंकित भिवटे, शेख इरफान, शारिक अहमद, निलेश आगरकर, रफिकुद्दीन, निखिल निनोरे, गोपाल डाखुलकर, फिरोज चव्हाण, युसुफ खान, गजानन बेंडे, उमेश भिवटे, गोपाल पाठक, शकील अहमद, अब्दुल शागीर, मुमताज खान यांच्यासह टँकरचे ड्रायव्हर कंडक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। RRC न्यूजसाठी अकोला महाराष्ट्रातून युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट। रिपब्लिकन टँकर युनियन असोसिएशन महाराष्ट्र, मारे शकील भाई अध्यक्ष है इसके, और मैं ये तीनों डिपो का अकोला डिपो का अध्यक्ष हूँ, और हमारे सभी ड्राइवर किन्नर भाई जी भी है। ये कार्यक्रम 20 साल से एक अपने मोहर्रम का और दूसरा गजानन महाराज की पालकी का हम ये प्रोग्राम हर साल मना करें। ये सब इंडियन आयल की तरफ से होता है या आप खुद करते हैं? ये हम सब साहिब लोग इंडियन आयल के और हमारे ड्राइवर किन्नर की तरफ से प्रोग्राम करते हैं, और ये प्रोग्राम को हर साल हम अंजाम देते रहते हैं। इसके लिए ये गजानन महाराज की पालकी का प्रोग्राम यहाँ रखा गया है। बस देखो, दरवर्षी प्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमन होते आणि सर्व ड्रायव्हर कंडक्टर यांच्या वतीनं प्रसाद वाटप झालेलं आहे, आणि ते दरवर्षीप्रमाणे व परंपरेनुसार 20 वर्ष झालेले आहे, चालू आहे, आणि हिंदू मुस्लिम यांचं एकतेचं प्रतीक पाहता हे सर्व कार्यक्रम जे आहेत हे खूप दिवसापासून आमच्या इथं होत आहेत, आणि यावर्षीप्रमाणे हा कार्यक्रम जोरदार साजरा झालेला आहे। Thank you.
परिषदेतील रेन वॉटर हार्वेस्टिंग पूर्णतः फुटली असून ती दुरुस्त करण्याची गरज आहे, तरच पावसाचे पाणी साठवणूक करता येईल, अन्यथा पावसाचे पाणी हे वाहून जाईल. जिल्ह्यात काही दिवसात मान्सूनला सुरुवात होणार असून जिल्हा परिषद मधील रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम पूर्णतः कोलमडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी जोशी यांच्या कार्यकाळात संपूर्ण जिल्हा परिषद आवारातील इमारतीवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम सुचारू करण्यात आली होती. या काळात जिल्हा परिषदेच्या आवारातील बोअरला नियमित पाणी उपलब्ध करावे याकरिता लावण्यात आलेली रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम ही अत्यंत लाभदायी ठरली होती, परंतु कालांतराने सदर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम कडे कोणत्याही पदाधिकारी तसेच अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने सदर यंत्रणा ही पूर्णतः कोलमडली आहे. जिल्हा परिषद आवारातील बहुतांश इमारतीवर लावलेले रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम फुटलेल्या स्थितीत दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसात मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार आहे, त्यापूर्वी सदर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम दुरुस्त केल्यास जिल्हा परिषदमध्ये दरवर्षी भासणारी पाणी टंचाई दूर करता येईल असे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील माता कमलेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दरम्यान चोरी केल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी मंदिरातील दागदागिने व दानपेटीमधील रोख रक्कम असा एकूण 1,04,000 चोरी झाल्याची माहिती आहे. एक वर्षातील चोरीची तिसरी घटना असल्यामुळे किन्हीराजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील 16 मेच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर माता कमलेश्वरी मातेच्या अंगावरील 50,000 सोन्याचे दागदागिने तसेच दानपेटी फोडून दानपेटीतील रोख रक्कम 54,000 रुपये असा एकूण 1,04,000 चोरून चोरटे फरार झाले. दरम्यान आज सकाळी कमलेश्वरी माता मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळ दर्शनासाठी गेले असता दानपेटी फोडून त्यामधील रोख रक्कम आणि कमलेश्वरी मातेच्या गळ्यातील दागदागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत CCTV सहाय्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या एक वर्षातील चोरीची तिसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या माता कमलेश्वरी मंदिराच्या दानपेटीमध्ये दर महिन्याला 7 ते 8 हजार रुपये दानपेटीमध्ये यायचे. जवळपास 7 महिन्यापासून या दानपेटी फोडली नव्हती. तसेच देवीच्या गळ्यातले 50 ते 55 हजार रुपयाचे दागिने आणि दानपेटीतले पैसे सर्व दानपेटी फोडून लंपास केले. ही आतापर्यंतची जवळपास या एक वर्षातली ही तिसरी घटना आहे. एकूण रक्कम जवळपास 1.5 ते 1.5 लाख रुपयाच्या जवळपासचा एवज मंदिरातला चोरी झाला आणि देवीच्या अंगावरचे दागिने अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं असतं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 1 वर एक व्यक्ती चालत्या नागपूर पुणे एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने प्रवाशी व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडू लागला, पण रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानाने म्हणजेच या व्यक्तीचा जीव वाचला आहे. हा संपूर्ण प्रकार काल रात्री 7:30 वाजताच्या सुमारास घडला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काही प्रकार काल अकोला रेल्वे स्थानकावर दिसून आला. या घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यात आली, तसेच स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. काही वेळानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर काल शुक्रवारी सायंकाळी 7:30 नागपूर पुणे एक्सप्रेस आली असता या गाडीतून अमरावती ते नागपूर असा प्रवास करत असलेले प्रवाशी अलोक कालेचरण बोरकर हे सामान घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले. सामान घेईपर्यंत रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना होऊ लागली. आपली गाडी सुटल्याचे पाहून अलोक हे पळत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले. चालत्या रेल्वेच्या दरवाजातून चढण्याचा प्रयत्न करू लागले. दरवाजातून वर चढत असतानाच त्यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडू लागले. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या कर्तव्यावर असलेले RPF पोलीस बाबूलाल धुर्वे यांनी हे पाहताच ते त्या दिशेने धावू लागले. अलोक हे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधोमध अडकण्याची भीती असतानाच सुदैवाने धुर्वे यांनी त्यांना बाजूला ओढले. RPF पोलिसांच्या प्रसंगावधानाने अलोक या प्रवाशाचा जीव वाचला आहे. मात्र हे दृश्य पाहून उपस्थित रेल्वे स्थानावरील सर्व प्रवाशांना धक्का बसला. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वे स्थानकावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. RPF पोलिसांच्या या धाडसी कृत्याचे
आज सर्वत्र कौतुक केलं जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स चे स्पॉन्सर आहे बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। भवरथ येथे पोहोचली श्रींची पालखी। रविवार सोमवार अकोल्यातील या मार्गाने भक्तांना घेता येईल पालखीचे दर्शन। गंभीर आजारपणात ज्येष्ठ आमदार लालाजींचा असाही साधेपणा कायम। संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले रांगेत। जीवनावश्यक औषधांना लागणारा थंडावा नाहीच। कडक उन्हाळ्यात मेडिकल शॉपमध्ये ना फ्रीज ना एसी। सडक्या कांद्याने केला वांदा, रस्त्यावर फेकला कांदा, बाजार समितीच्या आजूबाजूचे नागरिक झाले त्रस्त। रेल्वे प्रवासात अशा चुका टाळाच, सामान घेण्यासाठी गाडीतून खाली उतरणे टाळा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राइब करा आरआरसी डिजिटल अकोला। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।